जगण्यातून जीवन घडविणारा, तत्वातून मूल्य पुरविणारा शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा, ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा. कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ, तर कधी कौतुकाचे गोड शब्द, तर कधी हातावर बसणारा छडीचा मार. शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती, संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती, चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडविणारा शिल्पकार, एक जादूची छडी जी करते विद्यार्थ्याची स्वप्ने साकार. शिक्षक म्हणजे सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार, दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी तलवार, अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार, असे हे शिक्षकांचे आजन्म न फुटणारे उपकार, आजन्म न फुटणारे उपकार. शिक्षकीपेक्षा हा व्यवसाय नसून ते एक व्रत आहे राष्ट्रनिर्मितीचा, तो एक ध्यास आहे आणि उत्तात्त जीवन जगण्यावरील विश्वास आहे असे मला वाटते. मित्र हो, जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन वेगवेगळी भांडी घडवितो, अगदी तसेच शिक्षक हे मूल्य संस्कार आणि शिक्षण देऊन सुदृढ व्यक्ती घडवितात, जी पुढे जाऊन एक सुदृढ संपन्न राष्ट्र घडवितात. म्हणूनच राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान असामान्य आहे. शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो, ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पाने, त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या अस्फुट चितकारांना, किंवा त्याच्याच रेषेखाली अंधाधरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली एवल्याशा चेहऱ्याची निरागस अक्षरे. शिक्षक नसतो कधीच बिचारा, तोच असतो सर्वस्वी बादशाह शाळेचा, त्याच्याच स्वामित्वाने महत्व येते शाळेला, तोच तर असतो खरा संशोधक शास्त्रज्ञ, नखशिखात अंधार भरलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचे तेज बाहेर काढणारा तो समाज सुधारक, क्रांतिकारकही तोच. कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्वज्ञानाचे. शिक्षकाला जपावे लागतात कुतूहलाच्या झाडाची पाने, जीवापाड आणि आकार द्यावा लागतो एका मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला. कधी स्वतःला विसरून बागडावंही लागतं, जाणून घ्यावी लागतात बोल खोल काळजाच्या आत निर्मपणे, कधी अंधारही प्यावा लागतो बिनभोकारपणे, तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणे उद्दिष्टांच्या वाटेवर. त्याच्या सोबतीत असते ती खडूची धारदार तलवार आणि फळ्याची ढाल ती पाठीशी असते. विश्वास ठेवा, एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल आणि तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिकच स्पष्ट दिसेल. धन्यवाद.